देवाचं नाव आलं नाही तुझ्या तोंडात. काय झालं रे चम्या? ए बाई बंद कर तुझी पिरपीर. जाऊ दे म्हणतो तू जास्त डोक्यावरच बसत चालली. बस जा आधीच डोक्याला जाम ताप आहे आमच्या. जास्त डोकं नको खाऊ. चल लिख चल. अरे काय झालं? कविता थांब बघा. कवी काय रे तिच्यावर राग काढतो? जाऊ दे ग तिला. हे बघा असं निराश होऊ नका. काहीतरी मार्ग काढूयात. कसला मार्ग? आता काही मार्ग निघणार नाहीये. बोगला काय काय स्वप्न घेऊन आलो होतो आपण. आपलं स्वतःच घर नोकरी. आता काय आता जाणार कुठे? खाणार काय? अरे बादशाह हो फिकर क्यों करते हो. मेरे गाँव चलते हैं पंजाब. वहां सब इंतजाम हो जाएगा. ओ यार क्या बात है. तूने बात तो बहुत अच्छी की पर नहीं यार नहीं. आम्हाला बहुतेक हनुमान नगरलाच जावं लागणार. राजन श्याम शहरामध्ये काय करतात? काय त्यांना यायचं नसेल बहुतेक. यायचं नसेल? सही कर मामा. ओ मामा. काय रे? श्याम राजा. नाही श्याम राजा काय? श्याम राजा. अरे पडू बोल की श्याम राजा काय? श्याम राजा आलेत. आलेत? अरे मामा घे सही घे मला पहिले जाऊ दे. आलेत. चल 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 चल. बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. आओ प्रसाद घ्या. हे घ्या प्रसाद. हे घ्या प्रसाद. आओ प्रसाद घ्या आधी. हे घ्या. आओ वाटी कुठे घेताय? प्रसाद घ्या. आले का माझे वाघ? मामा. अरे या 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 पोरणू या या. मामा नमस्कार. करा करा करा. चांगले चांगले. अरे जेवतो खातो का नाही तू? काय नाही इकडे यायचा एवढा आनंद होता मामा. जेवायचं विसरलोच. विसरलो काय रे माझे सुकले पोरांचे चेहरे. बोला मामा. चांगलं फर्स्ट क्लास फॉरनर करून खायला घाल. चांगलं बरेच दिवस झाले. मस्त ना मटकी. मटकीची उसळ. चांगली मटकीची उसळ. अरे बघा दाबून जेवायचं. पहिलवान काय करायची आपल्याला? जेवण झालं का रूम मध्ये? चार गोष्टी सांगायच्यात महत्वाचे तुम्हाला. बरं का? जावा चांगलं जेवून घ्या. जावा नॉनव्हेज मटकी मिळत नाही का रे? चल चल चल. ए प्रभा तू बुडघे. घेते ना बुडघे. चल बुडघे. चल चल. चंद्राका गौराका तुमची दोन्ही पोरं शिकून मोठी झाली. मला फार आनंद झालाय. काय तुम्हाला दिलं वचन पाळलंय? मामा कशाला बोलवलं? काय या या पोरणूया. काय तुमच्या आई वडिलांशी जरा गप्पा मारत बसलो तो. या या पोरणे या. मामा नमस्कार. काय नाही रे पोरणो तुमच्या आई वडिलांना सांगत होतो. आज त्या असते तर फार आनंद झाला असता. त्या तुम्ही एवढे एवढेशी होता तेव्हा माझ्याकडे सोडून यात्रेला गेले आई वडील तुमचे. येताना गाडीला अपघात झाला आणि सगळं संपलं. आपले मेलेले आई वडिलांसमोर ओरडून रडून त्यांना उठवायचा तुम्ही प्रयत्न करत होता. मी तुम्हाला उचललं छातीशी घट्ट धरलं. म्हणलं तुमचं कसं काय व्हायचं? तुमचा सांभाळ मी कसा करणार? काळजीत होतो मी. पण आज खरंच तुम्ही माझी काळजीच दूर करून टाकली. बघा खरंच मामा. अरे असू दे असू दे. चला 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 उत्सवाची तयारी करा. चला. कसला उत्सव मामा? अरे उद्या हनुमान जयंती. आपल्या हनुमान नगर मध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आता तुम्ही आलाय तेव्हा उद्यापासून हनुमान नगर आणि उत्सवाची जबाबदारी तुमच्यावर सोपायची असं ठरवलंय मी. मामा नमस्कार करतो. यशस्वी हे काय रे? मामाचं नाव राखा. मामाचं नाव? मामाचं नाव राखा. या या पोरण या. चांगला लढा टाकते ना. जाओ मैदानात उडा तो बजरंगी. बजरंगी बघ माझा वाघ आला. या जा.
मांडी आहे का मांडा आहे चाललो मी कसं सांड माजलाय तू काय खात रे दगड धुंड खात असेल बहुतेक मला भीती वाटते राजा घाबरू का आपण आयडिया केली ना घाबरू का काय रे काय कुजब चालली चला मैदानात नाही मामा नाही राजा जा तू ऑल द बेस्ट जगल वाजतो तू परत बसू ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट इतू नाही इतू नाही इतू ए बोल नु घाबरू नका घाबरू नका कुस्ती सुरू कित्येक वर्षानंतर आज बाजीची पाठ टेकलेली आहे मातीला ती टेकवली माझ्या वाघानं शाबास रे बठ्ठे आता 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 मला दुसरा वाघ लढणार चल मैदानात मामा कशाला एकदा हरलाय की तू परत परत कशाला हरवायचं आहे की नाही बघूया आपण दशरात मी वाघ मला भाऊ पण वाघ मामा दोन दोन वाघ रामखोर खाऊन खाऊन माजलेत आदळायला पाहिजे पैसे पाहिजे दिलेली जबाबदारी पाहायला नको सरकार गप्प बस कबाड उचकडू नको तुझं अरे अरे एक ती लोक माझ्या उरावर बसायला आली आहेत खरं सांग खरं सांग किती पैसे घेते त्यांच्याकडून कुस्ती हरायची नाही सरकार नाही मी तुमच्याशी बेमान कशी करल अरे कसं शक्य आहे ती पोरं तुझ्या एका हाताची पण आहे मला माहित आहे ते पण तरी तुला त्याने माती चारली याचा अर्थ काय त्यांनी माझ्यावर गेम केलाय गेम गेम कसला गेम जमारी बजा ते आपल्या पुढचे निघाले आपण गेम करायच्या आधी त्यानेच आपला गेम केला पण आता हे परत नाही भेटियो आता मीच तुम्हाला चितपट करणार अगं मोहिनी मोठी झाली तिचं शिक्षण झालं तिच्या लग्नाबद्दल काही विचार करतेस की नाही त्यात काय विचार करायचा नाही म्हणजे माझाही भाऊ इंजिनियर झालाय त्याच्याही लग्नाचं बघतोय आम्ही जोडी किती छान दिसेल म्हणून विचारलं ग घरात मुलगा असताना मी दुसऱ्याचा विचार का करू सविता म्हणजे मी काही समजले नाही तुला सांगायला काहीच हरकत नाही मी मोहिनीचं लग्न आधीच ठरवलंय माझ्या सोनू बरोबर काय काय झालं ओरडायला माझ्या भावाची मुलगी आहे ती आई वडिलांच्या माघारी मीच सांभाळ केलाय तिचा आमच्याशिवाय तरी तिला कोण आहे ग अग म्हणून या वेड्या बरोबर तू तिचं लग्न लावणारेस खबरदार माझ्या पोराला वेडा म्हणशील तर शाण आहे माझं पोर कॉलेज मधल्या मवाली मुलांच्या नादी लागून ब्राऊन शुगरच्या आहारी गेला आणि त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय हे बघ सविता तो भूतकाळ झालाय आणि तो आता चांगला झालाय आणि मोहिनी त्याला आवडते सुद्धा अगं पण तुझ्या पुत्र प्रेमापोटी मोहिनीच्या आयुष्यात तू सविता ते बिस्किट आधी खाली ठेव हा आणि आधी बाहेर ठीक आहे वेड्याची आई
वेडीच आता निघतेस का? मी आयुष्याचा वाटोळा करणार, चांगलं स्थळ आणलं होत सोनू. कविता. काय ग मोहिनी? काका कविता कुठे आहे? ना वरतीच्या रूम मध्ये. कविता, कवी, कविता, कविता, अरे कविता, मने, 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 सोड, 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 ओ, अरे यार कांटा सप्रभ, सोड ग, अग, काय झालं, का वैतागते उडी? आत्या सोनूचं लग्न करती है, एवढंच ना, घाबरलेले मी. अच्छा बर मग, मग काय बावळट, ती माझं पण लग्न करती है, काय? अरे काटा, कंग्रेचुलेशन. हे राजा पण आले इथे? तुझं डोकं फिरलंय का कवी? अगं आत्यानं माझं आणि सोनूचं लग्न लावायचं ठरवलं. काय? त्या मॅड बरोबर तुझं लग्न? हो ना. अगं नाही म्हणायचं, चक्क नका देऊन टाकायचा. मी तिच्या समोर काही बोलू शकत नाही ग. तिनेच मला लहानाचं मोठं केलंय. अगदी लहान असल्यापासून मी तिला घाबरते. खूप धाक आहे मला तिचा. आणि तो सोनू काय भयंकर आहे ग. तो अचानक अंगावर आला, मला काय करावं कळलंच नाही, म्हणून मी तुझ्याकडे आले. बरं केलंस, चल माझ्या बरोबर. कुठे? हनुमान नगरला. अगं हनुमान नगरला जाणं म्हणजे चौका जाणं एवढं सोपं वाटलं काय तुला? आणि तिथे जाऊन काय करायचं? हे बघ, ते मला काही माहित नाही. एकदा त्या राजाची बॅग त्या राजाच्या गाड्यात टाकली की मी मोकळी. मी कोण? कोण? बॅग. नाही नाही राजाची बॅग. नाही राजाची बॅग खरंच म्हणायचं नव्हतं. बस बस, हे बघ. हा बोल. तुझं फक्त कारण आहे ग. खरं तर मला तुला कधीपासून सांगायचं होतं की आपण त्यांना भेटून येऊया म्हणून. किती दिवस झाले, माझ्या चोम्याला बघितलं सुद्धा नाही. हाय हाय, ऐसी बात है. तो चल अभी के अभी निकलते हैं. Yes, चल 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 चल. मस्त सरप्राइज दिया तुला. पण तुझे पप्पा म्हणजे काही नाही. काय कुठे जायची तयारी चालली बेटा? पप्पा ते माझ्या कॉलेजची एक मैत्रीण आहे, चमी. चमी? हो. तर तिने मला सगळ्यांना बोलवलं भेटायला, जाऊ नये ते 2 दिवस. अच्छा, कोण कोण चालले? सगळे सगळे कॉलेजचे फ्रेंड्स. जाऊ पप्पा. ठीक आहे, नीट जा आणि पोहोचल्यावर फोन करा. ओ थँक्स पप्पा. ए सांगितलं ना, माझे पप्पा अगदी काटा आहेत ते. काय? चल आता, बाय पप्पा. बाय.